मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात अशी घोषणा केली होती की फडणवीस सरकारच्या काळात जी कर्जमाफी देण्यात आली होती आणि ती यादी होती, त्या यादीनुसार ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्यांना आम्ही कर्जमाफी देऊ, त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद आम्ही करू. आणि तशा पद्धतीची घोषणा झाल्यानंतर सरकार पुढे कारवाई करायला लागलं आणि फडणवीस सरकारनं हा जो पूर्ण याचं काम हे महाआयटीकडे दिलं होतं. महाआयटी एक कंपनी आहे आणि त्या कंपनीनं ज्या फडणवीस सरकारनं अटी शर्ती बनवल्या होत्या त्यानुसार जे जे शेतकरी पात्र ठरतात त्यांची यादी बनवली होती, परंतु त्या महाआयटी कंपनीकडनं ही यादीच आता गहाळ झालेली आहे, हरवलेली आहे. त्यामुळे तशा पद्धतीचं पत्र त्यांनी सहकार विभागाला दिलेलं आहे. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना असं वाटायला लागलंय की कसतरी आपल्याला एक आशेचा किरण भेटला होता, आपण यादीमध्ये होतो, परंतु आपल्याला आता शेतकरी कर्जमाफी भेटणार नाही. परंतु त्या शेतकऱ्यांना एक महत्वाचा मुद्दा मी सांगणार आहे की त्यांना भेटती की नाही भेटती. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. मुळामध्ये सरकारचं काम आम्ही 6 महिने थांब अशा पद्धतीची परिस्थिती आहे. हिवाळी अधिवेशन होऊन 1 महिना झाला, 1 महिन्यानंतर त्यांनी महाआयटीकडे गेले, महाआयटी म्हणतं की आमच्याकडनं याद्या हरवल्यात, आता पुढं काय. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घ्या, जेव्हा मुख्यमंत्री विधानसभेमध्ये बोलत असतात त्यावेळेस ते पटलावर येतं, म्हणजेच रेकॉर्डवर येतं, आणि रेकॉर्डवर आलेली गोष्टी कागदावर उतरते आणि शासनाच्या मुख्यमंत्र्याच्या साईनं कागदावर उतरणारी गोष्ट म्हणजे त्याला आपण शासन निर्णय म्हणतो, जीआर म्हणतो, तशा पद्धतीची ही पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना ते जे शेतकरी होते त्यांना ती कर्जमाफी मिळणारच आहे. फक्त एक महत्वाचा मुद्दा आता असा झालेला आहे की त्याच्यामध्ये खूप विलंब होणार आहे. आता सरकार कुठल्या आधारे या याद्या तयार करतं, कारण की आता तेव्हा जे शेतकरी होते त्या अटी शर्तीनुसार कदाचित ते महाआयटीला सांगू शकतात की तुम्ही परत यादी तयार करा. परत यादी तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये आता जे शेतकरी पात्र होते त्यांना काहींना त्याच्यात कर्जमाफी मिळाली, 6-7 लाख त्याच्यामध्ये होते ते. पण आता हे खूप किचकट काम झालेलं आहे. आता हे जे आहेत तेव्हा 2019 उद्धव ठाकरे सरकारनेच या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी समावेश करायला हवा होता, किंवा फडणवीस सरकार असताना तेव्हाच त्यांनी जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांची परत जी यादी आहे त्या यादीनुसार परत त्यांना कर्जमाफी द्यायला हवी होती. आता याच्यामध्ये जंबलिंग खूप होणार आहे, खूप त्याच्यामध्ये घोळ होण्याची शक्यता आहे. आणि नेमके शेती शेतकरी कोण हा एक महत्वाचा प्रश्न होणार आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे फडणवीस आपल्या उद्धव ठाकरे सरकारनं कर्जमाफी दिली होती त्याच्यामध्ये काही शेतकरी बसलेत, पण त्याच्यामध्ये जे बसले नाहीत आणि फडणवीसची कर्जमाफी आपल्याला मिळाली नाही, उद्धव ठाकरेची कर्जमाफी आपल्याला मिळाली नाही, म्हणून काही शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी भरून सुद्धा टाकलेत. तर ते शेतकरी सुद्धा फोन करतात की आम्ही आता कर्ज भरले, आम्ही त्या यादीत होतो परंतु आमचं माफ झालं नाही, आम्ही ते कर्ज भरले तर आम्हाला कर्जमाफी मिळेल का. तर याच्याबद्दल सुद्धा काही स्पष्टता शासनाकडनं देण्यात आलेली नाही. या सगळ्या गोष्टीवर मी पाठपुरावा करतो आहे. पूर्ण माहिती जेव्हा माझ्याकडे येईल त्यावेळेस मी तुम्हाला ती पूर्ण माहिती पुरवेसह या ठिकाणी जीआरसह शासन निर्णयासह मी तुमच्या समोर ठेवील. परंतु सध्या तुम्हाला मला हे सांगायचं आहे की जे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये नाव होतं त्यांनी पॅनिक होऊ नका. तर त्या शेतकऱ्यांकडनं जे पहिल्या ज्या याद्या होत्या त्या आता ते सोशल मीडियावर बघतील, तेव्हाच्या सोशल मीडियाच्या हँडलवर की आमच्या सरकारने एवढ्या इतक्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, तर ते डाटा ते आता कुठं असतील ते बघतायत, किंवा ते बँकेकडनं सुद्धा तो डाटा घेऊ शकतात आणि ती शेतकऱ्यांना ती कर्जमाफी होऊ शकते. परंतु याच्यामध्ये बरेच गैरसमज असे पण आहेत की सरसगट नाही, फडणवीस साहेबाच्या काळात जी काय कर्जमाफी होती अटी शर्तीसह त्यातील जे काही 6,54,000 का समथिंग काहीतरी शेतकरी वंचित राहिले होते त्यांच्यासाठीच हे गाजर आहे, उर्वरित शेतकऱ्यांना नाही. उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकार आता करायच्या काही विचारात दिसत नाही, अशी संपूर्ण परिस्थिती आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तच थांबतो, आपली रजा घेतो. आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद.